या कार्यक्रमाच्या प्रमुख तनया भालराव मॅडम आणि चेअरमन मालेराव सर आणि असे प्रमुख अतिथी अप्पासाहेब, माझ्या मैत्रिणी विद्याताई आणि उपस्थित सगळे पालकवर्ग. आणि खरं तर बच्चे कंपनी नाही आहे इथे, आज त्यांना खरं तर संबोधनाची गरज होती, हरकत नाही. पालकांशी थोडासा संवाद साधते. आजचा हा जो कार्यक्रम ठेवला त्यांनी की लहान मुलांना बक्षीस समारंभ, मराठीत बोलते, इंग्लिश मिडियम संस्था आहे पण आपण सगळे मराठी महाराष्ट्रातले आहोत म्हणून मराठीतूनच बोलते. बक्षीस समारंभ म्हणजे पारितोषिक म्हणजे मुलांसाठी एक उत्साह प्रोत्साहन किंवा प्रेरणा असते आणि वर्षभरात त्यांना कामगिरी करण्यासाठी पुढच्या वर्षामध्ये कामगिरी करण्यासाठी एक प्रेरणा मिळते. खूप छान उपक्रम आहे हा. आणि सगळ्यात आनंद हा झाला की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी इथे सहभाग घ्यायला लावला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने आणि न घाबरता सगळ्या त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी होत्या, जे काही त्यांचं काम होतं, त्यांनी आता जे इथं सादर केलं ते अगदी उत्साहाने केलं. कुणीही घाबरलं नाही, कुणीही न अडखळता बोललं. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या गुरुजनांचंही खूप खूप अभिनंदन करेल, कारण घडतं कोण, पहिला गुरु आई असतेच. पण आजच्या काळामध्ये इंग्लिश मिडियममध्ये आपण 12 तास गुरुजनांच्या म्हणजे शिक्षकांच्या हातात आपला विद्यार्थी सोपवतो, त्यामुळे अर्धी जबाबदारी गुरुजनांची असते. त्यामुळे त्यांनी इतकं छान करून घेतलं, प्रत्येक विद्यार्थी इतकं सुंदर इंग्लिश बोलत होता म्हणजे मलाही कळलं नाही असं मी म्हटलं. इतके छान बदल होते ते, अगदी प्रॉम्प्टली आणि न घाबरता बोलले. प्रत्येक उच्चार त्यांचा छान होता. म्हणजे तनया मॅडमसहित त्यांच्या सगळ्या गुरुजनांचा खूप खूप पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन. कारण कसं असतं, आजचं गुरु म्हणजे काय, ग आणि र, अज्ञान आपण उजाडाकडे नेतो, या अंधकाराकडून उजेडाकडे नेतो, असं हे त्यांचं काम आहे. त्या मुलांचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून त्यांना ते ज्ञानाकडे नेत आहेत किंवा अंधकारातून उजेडाकडे नेत आहेत. म्हणजे या मुलांना खूप घडवतात, पालक तर निश्चितच घडवतात, पालकांचीही जबाबदारी असतेच. पण गुरुजनांनी हे जे काम चांगलं केलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये इतकी उत्तम इंग्लिश मिडियम स्कूल आहे, मला खूप अभिमान वाटला. कारण मी सटाण्यामध्ये राहते, आमच्या इथे भरपूर इंग्लिश मिडियम शाळा आहेत, मी प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रमांना जाते. पण इथे आल्यानंतर एंट्रन्स जेव्हा केलं तेव्हाच अगदी आनंद वाटला, खूप प्रसन्न वाटलं की छान, अगदी तुमचं जे कॅम्पस आहे सगळं चांगलं आहे. आणि मुलं पण खूप उत्साहाने सगळं दाखवत होते कार्यक्रम त्यांचा. म्हणजे तुमचं जे मार्गदर्शन आहे पहिल्यापासून पूर्ण त्यांना घडवण्यामध्ये तुमचा खूप महत्त्वाचा हातभार आहे. त्यामुळे तुमचं चेअरमन सरांचंही आणि मॅडमचंही खूप खूप अभिनंदन म्हणेल. आता जेव्हा शाळेमध्ये मुलं पाठवतं पण मुलांनी ते पण आचरणात आणलं पाहिजे. त्याच्यात मी छोटासा चुटकुला सांगते. गुरु आणि शिष्याची परंपरा होती. गुरु सगळं शिकवायचे मुलांना पण ते मुलांनी प्रत्यक्ष आचरणात आणलं पाहिजे. जसं सगळे विद्यार्थी शिक्षण घेतलं आणि घरी जाण्याच्या तयारीत होते, त्यातले 3 विद्यार्थी शेवटी राहिले. गुरुंनी सांगितलं की तुमची मला परीक्षा घ्यायची आहे. फक्त असं त्यांचं जे कुटुंबी होते, पूर्वी कुटुंबीमध्ये शिक्षण घ्यायचं गुरुजनांचं आणि त्यांच्या कुटुंबापासून काही अंतरावर नदी होती, नदीच्या काठावरून त्यांना तिथून पाणी आणायचं आहे. गुरु म्हणे माझ्याकडे हा हंडा आहे, ही घागर आहे, त्या नदीतून मला पाणी आणून द्यायचं. त्या 3 शिष्यांना वाटलं खूप छान, अगदी साधा आणि सोपं काम, अभ्यास परीक्षा खूप सोपी असं वाटलं. पहिला विद्यार्थी उठला, जायला गेला, थोडंसं अंतर गेलं, तिथे खूप काटे दिसले त्याला, तो तिथेच काटे काढत बसला जोपर्यंत संध्याकाळ होऊन गेला, त्याचं कामकाज संपलं. दुसऱ्या विद्यार्थ्याला पाठवलं शिष्यांकडे, तो शिष्य गेला आणि काटे काढत बसला, त्यांनी तिथे सरकवले पण तेवढ्या वेळात पुन्हा अंधार झाला, म्हणजे त्याचाही संपलं. पण तिसरा शिष्य जो होता तो खूप हुशार होता, त्यांनी पटकन घागर उचलली, गेला तो पूर्ण काटे उचलले, बाजूला ठेवले, पूर्ण रस्ता साफ केला आणि जाऊन त्या नदीतून त्यांनी पाणी आणलं आणि आपल्या गुरुजनांना दिली. म्हणजे कुणाला गुरुंनी घरी जाण्याची परवानगी दिली, साहजिकच तिसऱ्या शिष्याला, कारण जी विद्या जे शिक्षण दिलं होतं त्या शिष्याने प्रत्यक्ष आचरणात आणलं होतं. तसं हे दर्शन मला आत्ता घडलं की जे गुरु त्यांना शिक्षण देत आहेत ते प्रत्यक्ष त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आचरणात आणलं. म्हणजे आत्मविश्वास आणि जे काही सादर करत होते त्यांच्यामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास होता, हे शिक्षण सगळं पालकांबरोबर गुरुजनांचं आहे आणि ते त्यांनी करून दाखवलं सगळ्या मुलांना. म्हणजे आत्मविश्वास हा आपल्या यशाची खूप महत्त्वाची मोठी पायरी असते. आपल्याला जर यश गाठायचं असेल तर आपला आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि हा आत्मविश्वास गुरुजन निश्चितच त्यांच्यामध्ये निर्माण करतात. त्याच्या आत्मविश्वासाने अजून एक छोटासा चुटकुला सांगते. नेपोलियन जेव्हा युद्ध नेहमी सगळीकडे तो युद्ध करायचा, तसंच युद्ध करण्यासाठी जो बाहेर गेला आणि समुद्र होता, समुद्रावरून तो जहाजातून आला आणि उतरणार जहाजातून, एकदम चिखल होता आणि तो पडला तुटला. त्याचे सगळे सैन्य घाबरले आणि नाराज झाले की अरे आपला सेनापती तर दारातून पडला का काय, म्हणजे आपला पराभव आहे, आपल्याला अपयश येणार. पण तो चाणाक्ष असतो, नेपोलियन चाणाक्ष होताच, तो ओळखतो की आपण नकारात्मक
दाखवले. तो म्हणतो अरे वा म्हणे आल्या आल्या मला या भूमीने आलिंगन दिलं, आलिंगन दिलं आणि ये मला कवेत घे, मला तुझ्या मिठीत घे, तुझा जय होणार आहे, तू जिंकणारस, असं तो आपल्या सैनिकांना सांगतो. मग ते सैनिक आनंदी होतात, अरे वा आपला सेनापती उत्साही, आणि आपोआप त्या सगळ्या सैनिकांमध्ये उत्साह येतो आणि ते जेव्हा युद्ध करतात ते सगळे युद्ध ते जिंकतात. असा आहे तो, असा उत्साह या मुलांमध्ये या शिक्षकांनी बिंबवलेला आहे की तुम्हाला जरी येत नसेल, तुम्हाला जरी भीती असेल, तर तुम्ही निश्चितपणे तुमच्यामध्ये ही क्षमता आहे, तुमचं पोटेन्शियल आहे, तुमचं हे पोटेन्शियल तुम्ही दाखवा, तुमची कॅपॅसिटी आहे ते तुम्ही दाखवा. म्हणून ही मुलं प्रयत्न करतात. मला वाटतं किती दिवसापासून करते ते प्रॅक्टिस, किती दिवस? खूपच, म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये त्यांनी खूप छान सादरीकरण केलं आहे. त्यामुळे लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते.